नमस्कार. आज खऱ्या अर्थाने एका वेगळ्या विषयाला हात घालण्यासाठी मी सुरुवात करतोय. आजही या महाराष्ट्राचं नाव घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. त्यामधील खऱ्या अर्थाने जाणते राजे म्हणून ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गौरव झाला आणि ज्या महापुरुषाने आपल्या आयुष्यामध्ये सर्व जे काही केलं ते फक्त आणि फक्त समाजासाठी केलं त्या महापुरुषाचं नाव आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. भारताच्या आणि महाराष्ट्रातील अनेक प्रांतात त्यावेळेस अनेक युद्ध खेळली गेली. प्रतापगडापासून पाणीपतापर्यंत सगळी धारातीर्थ वीराग्रणींच्या रक्ताने रंजित झाली आहेत. असेच एक अद्भुत रम्य युद्ध पंचगंगेच्या परिसरात लढले गेले. हे युद्ध शत्रुविरुद्ध नव्हते, मित्राविरुद्धही नव्हते, परक्याविरुद्ध तर नव्हतेच नव्हते, ते परधर्मियाविरुद्ध सुद्धाही नव्हते. मग ते कोणाविरुद्ध होते? ते स्वकीयाविरुद्ध होते, स्वधर्मियाविरुद्ध होते. हे युद्ध राज्य विस्तारासाठी नव्हे तर दौलतीत भर टाकण्यासाठी तर मुळीच नव्हे, दीनदलित्रांच्या परित्राणासाठी, गोरगरिबांच्या रक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मंडनासाठी, अन्यायाच्या खंडनासाठी आणि प्राणघातक परंपरांच्या निर्मूलनासाठी एका छत्रपतीने प्रस्थापिताविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. हे युद्ध तत्वाचे होते, तलवारीचे नव्हते. अशा अनेक घटना घडतील, पण एक लक्षात ठेवा, काळाच्या पुढे पाहून 100 वर्ष काय घडणार आहे ह्याची दूरदृष्टी ठेवून जो राजा काम करतो त्याला छत्रपती शाहू महाराज म्हटलं पाहिजे. आजही पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये SSPMS ही शिक्षण संस्था छत्रपती शाहूंचा वारसा घेऊन काम करतीये. ही गोष्ट अभिमानाची म्हणावी लागेल. आज या ठिकाणी शाहू महाराजांचा जागर करण्याच्या अगोदर मला तुमच्याशी काही वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. तो विषय आहे की राजा कसा असला पाहिजे. राजा म्हणजे आजचा कोण? आजचा राजकारणी, त्यावेळचा राजा. मग तो राजा कसा असला पाहिजे याचं मूर्तिवंत, जातिवंत आणि कीर्तिवंत उदाहरण जर द्यायचं असेल तर माझा राजा छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण द्यायला पाहिजे. या युद्धाची सुरुवात पंचगंगेच्या तीरावर रामप्रहरी पौराणिक मंत्रांनी झाली. त्यावेळेस छत्रपती शाहू पंचगंगेवर स्नान करण्यासाठी जात आणि जे कोणी त्या ठिकाणी पंडित त्यांना स्नान करण्याच्या वेळेस जे मंत्र उच्चार करण्यासाठी येत त्यांना सांगण्यात आलं, ते कधी आंघोळ करून येत नव्हते हे शाहू महाराजांचे मित्र रामशास्त्रींनी त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी ते सांगितल्यानंतर त्यांना ते खटकलं आणि मग महाराजांनी सांगितलं की इथून पुढे मी या ठिकाणी स्नान करण्यासाठी येणार नाही, मला कुठल्याही मंत्र उच्चाराची गरज नाही. लोकांनी सांगितलं धर्म वाटला, महाराजांनी सांगितलं कुठला धर्म. आणि मग रूढी परंपरांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले. ही संस्कृती कोणती आहे? कुठल्या जाती धर्माविरुद्ध नव्हे तर माझ्या सर्व समाजातील 18 पगड जातीसाठी काम करणारं नेतृत्व शाहू महाराजांच्या या कर्तृत्वाने उभं राहिलं. समाज कसा उभा राहतो याचं जातीवंत, ज्वलंत आणि मूर्तिवंत उदाहरण द्यायचं असेल तर शाहू महाराजांचं नाव आपल्याला या ठिकाणी घेतलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हे अभ्यास करण्याचं वय आहे. कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही समाजामध्ये जो नेता असतो, जो नेतृत्व करत असतो, जो राजा असतो त्याचे अनुयायी अनेक असतात आणि मग राजाचं आचरण करण्याचा मोह पडला पाहिजे. आजकालच्या मुलांना हिरो राहिले नाहीत, हिरो म्हणून कोणाकडे पाहावं असंही कोणी राहिलेलं नाही. आणि मग अशा वेळेस जर तुम्ही नेतृत्वाकडे कटाक्षाने पाहत असाल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. या ठिकाणी राजाचं नेतृत्व कसं उभं राहतं याचं एक ज्वलंत उदाहरण मला द्यायचंय. शाहू छत्रपती कोड्यात पडले. क्षत्रियत्व म्हणजे काय हे त्यांना उमगलं नाही. ते आलं कुठून? वैश्यांनी जन्मोजन्मी वैश्यच राहावे काय? ब्राह्मणांचा नेमका उद्योग कोणता? लढवणाऱ्या क्षत्रिय म्हणायचे कसे? या जगभर चालणाऱ्या लढाया बंद पडत नाहीत तोपर्यंत क्षत्रिय आढळणारच. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणे ही संख्या मोजली कोणी हो? क्षुद्र कोणाला म्हणायचे? त्याच्या रक्तात काही दोष असतो का? त्याला मन नसते का? त्याच्यासाठी वेगळे शरीर विज्ञान आहे का? त्याचा श्वास क्षणोक्षणी तुमच्या श्वासात मिसळतोच ना. मग त्यांची सावली का टाळायची? महाराजांची स्वतंत्र विचारधारणा सुरू झाली. त्यांनी केलेलं चिंतन, त्यांनी केलेलं मनन त्यांची एक साधना रूपाने प्रगट झालं. महापुरुषांच्या विचारांची गरुडपंख फुटले आणि एका झेपेत त्यांनी समाज प्रबोधनाचे आसमान गाठले. कोल्हापूरचा राजा विचारवंतांचा एक बादशाह म्हणून ओळखला जाऊ लागला. मराठी माणसांचा तो प्रबोधनकार झाला एक विचारवंत, आचारवंत, श्रीमंत शाहू महाराज जीवनाच्या कुरुक्षेत्रात नवी गीता घेऊन प्रगट झाले. या समाज युद्धाची सांगता अभूतपूर्व अशा जीवनदर्शनाने झाली. छत्रपती शाहू महाराजांची पार्श्वभूमी मला या ठिकाणी आवर्जून सांगायची. कोण कोणत्या घरात जन्मतो याला महत्व नाही,
तो कसा जगतो आणि किती जगतो याला महत्व आहे, कशा प्रकारे समाजासाठी आपलं आयुष्य झिजवतो याला महत्व आहे, अरे तू स्वतः किती मोठा झालास महत्व नाही, तू किती जणांना मोठं केलंस हे महत्वाचं या ठिकाणी मला सांगायचंय. छत्रपती शाहू महाराजांचं सुरुवातीचं शिक्षण त्या काळामध्ये राजकोट या ठिकाणी विद्यालयामध्ये विविध राज्यांचे राजपुत्र शिक्षण घेत असत, अध्ययन करत असत. मैदानी आणि मर्दानी खेळापासून गणित आणि संस्कृत या गहन गंभीर विषयापर्यंत त्यांना घडवलं जात असे. प्रशासनाची सूत्रे सांभाळता यावीत म्हणून अनेक प्रकारचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करण्यात आले होते. राजकोटच्या शाळेतील शिक्षण आवश्यक होते पण पुरेसे नव्हते. त्यानंतरची 2 वर्ष इंग्लिश भाषा, जगाचा इतिहास, राज्यकारभार आणि अर्थकारण या विषयाचे मूलग्रामी ज्ञान संपादन करणाऱ्या आकांक्षेने ते फ्रेझर नावाच्या एका विद्वानाच्या सहवासात राहिले. त्यांच्या विद्वत्तेची, व्यक्तिमत्त्वाची आणि चारित्र्याचा प्रभाव छत्रपतींवर पडला. आयुष्यभर महाराज ही श्री फ्रेझर यांनी उल्लेख केलेले माझे गुरु अशा शब्दात कृतज्ञतापूर्वक करेत. एका राजाचं नेतृत्व कसं बहरत, कसं उमकत, कसं वाढत, कसं निर्माण होत याचं जातिवंत उदाहरण म्हणजे शिक्षणापासून दिलं जातं. आजही मला शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगायचंय, बाबांनो बहुआयामी व्हा. जीवनातल्या प्रत्येक प्रवासात चालायचंय तुम्हाला, स्वतःला लढायचंय. अरे कबूतरला गरुडाचे पंख बसवता येतील पण आकाश भरारी मारायची ताकद रक्तात असली पाहिजे. तुमची जिद्द जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि ती जिद्द कुठून येते? ती जिद्द आतून येते, आतून निर्माण झाली पाहिजे, अंतर मनातून निर्माण झाली पाहिजे. आणि हे विचार त्या काळामध्ये छत्रपती शाहूंच्या मनात घोंगावत होते. मग पहा, 2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या 22व्या वर्षी महाराजांचा राज्याधिकार झाला. करवीर नगरीच्या सिंहासनावर महाराज विराजमान झाले. लोकमान्य टिळकांनी त्या राज्यवरून समरसरची अपूर्वाई कपिला षष्टीचा योग अशा शब्दात वर्णवली. 1821 ते 1884 या काळात कोल्हापूरच्या संस्थानाच्या इतिहासात एक अंधार युग नांदत होते. गादीची अपप्रतिष्ठा होत होती, प्रदेशाची लचकेतोड चालली होती, राजघराण्यात अंतर्कलह होते, छत्रपतींच्या अकाली अपमृत्यू घडत होते. कोल्हापूरचे 4थे छत्रपती शिवाजी महाराजांना मनोरुग्र ठरून नगरच्या किल्ल्यात इंग्लिश सैनिकांनी पहाऱ्यात ठेवले होते. या दबावाखाली महाराजांचे देहावसान घडले होते. ताराराणीने कोल्हापूरचे खऱ्या अर्थाने ते पोरके केले होते, पोरके झाले होते. राज्य होते पण राजा नव्हता, मंदिर होते पण देव नव्हता, देह होता पण जीव नव्हता, नवरात्र येत होते पण दसरा चौक दिनवाना दिसत होता. करवीरचे प्रजा मनमोहन प्रार्थना करीत होते, आमच्या अस्मितेचं रक्षण करणारा छत्रपती आम्हाला लाभू दे. ही प्रार्थना डोंगरावरच्या ज्योतिबाने ऐकली, करवीरच्या अंबाबाईंनी ऐकली आणि कोल्हापूरचे रिजंट आबासाहेब घाडगे यांचे बाळ राजलक्ष्मींच्या मांडीवर बसले. 10 वर्षाचे बाल छत्रपती अंधारयुगात सूर्यबिंबासारखे प्रगटले. आणखी 10 वर्षांनी म्हणजे वयाच्या 20 छत्रपतींची अधिकार सूत्रे हातात घेतली. एक संयमी आणि विवेकी पित्याचा सुविद्य पुत्र राजा म्हणून संस्थांच्या स्थितीजावर उदयाचली आला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. त्या वर्षी नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरे झाले. घोड्यांच्या टापात बळ आले, हत्तीच्या अंग खांद्यावर स्वाभिमानाचे पाणी दिसू लागले, जरी पटके, केशरी फेटे, गुड्या, तोरणे आणि नगर शोभवंत झालं. झांज, ताशा, तुतारी, ढोल, लेझिम, हलगीर स्वातंत्र्याने मनासारख्या वाजू लागल्या. पर पंचगंगेच्या घाटावर, रंकाळाच्या काठावर मर्दानी दंड थोपटले आणि तालमींना जाग आली, आखाड्यांचे भरते आले, एका नव्या युगाची नांदी सुरू झाली. एक राजा छत्रपती शिव छत्रपतींच्या रूपाने शाहू छत्रपती म्हणून कोल्हापूरमध्ये प्रगट झाला. 1874 कागलच्या घाटगे घराण्यात जन्मालेला महाराज वयाच्या 10व्या वर्षी दत्तक विधानाने करवीरच्या राजघराण्यात प्रविष्ट झाले. 1894 त्यांनी राज्यसूत्रे हाती घेतली. वयाच्या 28व्या वर्षी 1922 त्यांनी यलोक सोडला त्या क्षणापर्यंत त्यांचे कर्तृत्व विकसित होत गेले. या राजाचा आलेख वाढतच गेला, कधी कमी झाला नाही. वाढला फक्त दौलतीत नाही, वाढला फक्त श्रीमंतीत नाही, वाढला फक्त तिजोरीत नाही, तर तो वाढला तर तो समाजासाठी, समाजातील रूढी परंपरांना, अनिष्ट रूढी परंपरांना बंद करण्यासाठी या राजाने आपले प्राण वेचले. प्रत्येक क्षण समाजासाठी जगले. जे काही केलं ते समाजासाठी केलं आणि जे काही करणार होते तेही समाजासाठीच करत राहिले. त्यांचं कर्तृत्व विनाकारण विकसित झालं नाही. त्यांची कर्तृत्व संपन्न कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासात तेजस्वी अक्षराने लिहिली पाहिजे, लिहिली गेलेली आहे. सुखविलासी सर्व साधने पायी घोंगळत असताना राजाचा हा स्वाभिमानी उपभोग शून्य राहिला. व्यसनापासून, चैनीपासून, आळसापासून, अहंतेपासून दूर राहणारा हा विनम्र आणि पराक्रमी घरंदाज महाराष्ट्रातील राजघराण्यांचा इतिहास उठून दिसत होता. महाराज अधिकारपदी विराजमान झाले तेव्हा देशभर स्वराज्यासाठी धडपड सुरू होती. पंजाब, महाराष्ट्र, बंगाल,
या प्रांतात कडवे क्रांतिकारक बंड करण्याच्या तयारीत होते. हे सर्व दडपून टाकण्यासाठी इंग्रज सज्ज होते. अमेरिकेत विवेकानंदांची व्याख्यानं गाजत होती. अनेकांच्या राष्ट्रभावनेला भरते आले होते. महाराज वयाने लहान होते, पण विवेकी आणि धोरणी होते. इंग्रजांविरुद्ध उघड लढा देऊन सगळे संस्थान संकटात टाकण्याऐवजी सत्तेचे साधन हाती घेऊन प्रजेची पूजा करता आली पाहिजे महाराजांनी ठरवले. अन्य कोणापेक्षा फुले आगरकर हे त्यांना जवळचे वाटले. त्यांनी त्यांच्यासाठी काम करायचं ठरवलं. समाजकारण हेच राष्ट्रकारण असा त्यांचा बुद्धीचा निश्चय झाला. देश आणि समाज घटकांनी घडलेला असतो आणि अनेक घटक हे समाजात असतात हे महाराजांनी जाणलं. दुर्बल घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे महाराजांनी ठरवलं. महाराजांच्या धोरणामुळे अनेकांनी राजद्रोहाचे छत्रपती असेही संबोधले. त्याची फिकीर त्यांनी केली नाही, त्याची काळजी त्यांनी केली नाही. महाराज पोलादसारखे दंड आणि बलाढ्य होते. त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं, रुबाब होता महाराजांचा. आणि त्या एखाद्या भावनेच्या आवेगात निर्णय घेण्याऐवजी स्थिर चित्ताने धोरण आखणे आणि ते शांत चित्ताने म्हणजे बेभान होऊन धोरण आखणे आणि ते पार पाडण्याची क्षमता महाराजांमध्ये होती. हे धोरण आखल्यानंतर त्याच्यासाठी रात्रंदिवस काम करायची धडपड करायची क्षमता त्यांच्यामध्ये होती. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे हे त्यांनी जाणलं होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आदर्श राजाचे सर्व गुण या माझ्या शाहू छत्रपतींमध्ये होते हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. महाराजांचं नेतृत्व कसं होतं, किती बलदंड असं व्यक्तिमत्व होतं आणि अनेकांना ती छत्री होती, अनेकांना ते आधार होते. या प्रबोधनकाराने जन्मभर बहुजन समाजाच्या सर्वांगण उन्नतीसाठी स्वप्न पाहिले. ते साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. स्वराज्य म्हणजे मुठभर लोकांच्या हाती सत्ता नव्हे हे ओळखून त्यांनी समाजातील अवाल वृद्धांची मने एकात्मतेच्या सूत्रात गुंफण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि जे 100 वर्षानंतर शासनाला शक्य झालं नाही ते महाराजांनी पारतंत्र्यात केले, आपल्या स्वतःच्या राज्यात केले. पहा बर का दूरदृष्टी कशी असते, विचार कसे असतात. अहो रात्र समाजाचं चिंतन असेल तर कुठलीच गोष्ट अवघड नाही. मला आत्ताचे राज्य करताना सांगायचंय, अरे छत्रपती शाहू महाराजांचा गुण अंगीकारा, तुमचं राज्य तुमचा भाग तुमचा प्रदेश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे पुन्हा केले, वसतिगृहे स्थापन केली, बहुजन समाजाला विद्वान करून त्याची अस्मिता जागृत केली, जाती जातीतील विषमता दूर करून सर्व व्यवहार समानतेच्या पायावर उभे केले, चातुर्वर्ण व्यवस्थेवर आघात केला, उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून समाजाची सुटका करून घ्यावी म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे कायदे आणि आपल्या राज्यात केले. ते अनुभवात आणले, ते प्रत्यक्ष समाजात कशा प्रकारे वटवता येतील याची व्यवस्था केली. आणि मग त्यांनी सुरू काय केलं, तलाठी पद महाराजांनी पहिलं निर्माण केलं, बलुते पद्धती, महारकीचे वतन, वेठबिगारी रद्द करून मागासवर्गीय पण पूर्वाश्रमी गुन्हेगार असलेले दुर्गामी लोक त्यांनी हजेरी करून त्यांना समाजात एक समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. अगदी महाराजांनी त्या काळात घेतले निर्णय आजच्या गव्हर्नमेंटनी आजच्या सरकारनी घेतले पाहिजे असे वाटतात. काय केलं त्यावेळेस, गाव सोडून हजेरी टाळून उद्योगाच्या आणि उत्कर्षाच्या वाटा त्यांना चोखळताना येतील अशी व्यवस्था महाराजांनी केली. बहुजन समाजात जे अगदी तळागाळात असतील त्यांना मायेचा स्पर्श दिला, मदतीचा हात दिला. त्या काळी संस्थानातील काही अहम मंडळी अवघ्या बहुजन समाजाच्या अस्पृश्य लेखीत महाराजांनी त्या अहमतेतून नवीन विचारसूत्र शोधले. अस्पृश्य म्हणजे ब्राह्मणेतर ही समीकरण मांडली आणि समाजातील 50% शासकीय जागा या सर्वांसाठी खुल्या ठेवून महाराजांनी एक त्यावेळेस स्वतःपूर्वी स्वतः घेतलेला निर्णय. शाहू आयोग या नावाने क्रांतिकारक आयोग म्हणून पुढे आला. त्या काळात त्याची ती गरज होती, ती निकड होती. पहा ना किती दूरदृष्टी असते हो एखाद्या नेत्यामध्ये. माझ्या प्रजेला काय पाहिजे, समानता कशी राहू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहू महाराजांकडे नको का पाहायला. करा ना थोडा विचार, ज्ञान थोडा आदर्श महापुरुषांचा. अरे जयंती आली पुण्यतिथी आली म्हणून नुसते फुल आणि हार नका वाद बसू, त्यांचा एक तरी विचार अनुभवा. एवढीच माझी तळमळ आहे, एवढीच माझी धडपड आहे. आपल्या दलित बांधवांना उद्देशून त्यांनी केलेल्या एका भाषणात ते म्हणाले, तुम्हाला अस्पृश्य मानणाऱ्या पुष्कळ लोकांपेक्षा तुम्ही जास्त बुद्धिमान, जास्त पराक्रमी, जास्त सुविचारी आणि स्वार्थ त्यागी आहात. तुम्ही हिंदी राष्ट्राचे घटक वय आहात. आपण बरोबरीची भावंडे आहोत, आपले हक्क समसमान आहेत. एका सहभोजनाच्या पंक्तीत महाराजांचे एक मित्र गैरहजर राहिले. महाराजांनी त्यांना हटकले तेव्हा या गृहस्थाने आपल्या पत्नीच्या हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महाराज म्हणाले, पतीबरोबर सती जाणारचे धैर्य दाखवणारी भारतीय स्त्री सहभोजनाच्या वेळी माघार घेईल असे मला वाटत नाही. अरे किती चिंतन होतं या राजाचं. कराना विचार थोडा, एका समाजातील दलित मुलाला त्यांनी एक हॉटेल टाकून दिलं. महाराज त्याच्या हॉटेलमध्ये जात
आणि अशी मोठी खुर्चीवर बसत लोकांना दिसू दे मी तुझ्या तिथे चहा पिण्यासाठी आलोय म्हणून. अरे किती मोठा राजा, किती मोठा मनाचा राजा हे या ठिकाणी करून दिलंय. आत्ताच्या राजकारण्यांना फोटो काढण्यासाठी करावं लागतं की मी या वस्तीत गेलो, मी त्या वस्तीत गेलो. मी कोणाचं नाव घेत नाही, मी कुठल्या पक्षात नाही, मला कोणाला विरोध करायचा नाही. पण समानता ही असली पाहिजे, समानता ही आपल्या दिसली पाहिजे आणि समानता ही आपल्या मध्ये रुजली पाहिजे. ही गोष्ट मला या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेताना आवर्जून सांगावीशी वाटते. अरे कोणाचं रक्त, तुमचं रक्त लाल, माझं रक्त लाल, बसणाऱ्या प्रत्येकाचं रक्त लाल आहे. मग का जातीभेद करायचा, कशासाठी करायचा? अरे माझ्या राजाने 100-150 वर्षापूर्वी सांगितलंय ते आपण आत्मसात करतोय का हो, याचाही विचार झाला पाहिजे. म्हणून जेव्हा हरिजनांना कोणी वाऱ्यावर उभे करीत नव्हते, काळ वेगळा होता, आजचा सारखा नव्हता, नीट लक्षात घ्या. छत्रपती शाहूंचा काळ आठवा, तेव्हा महाराज आपल्या प्राणांच्या कुडीत त्यांना ठेवित होते, त्यांची काळजी घेत होते. तो काळ तसा विचित्र होता. शाळेतील हरिजन मुलांना स्पर्श टाळण्यासाठी गुरुजन त्यांना खडे मारित होते. डॉक्टर वैद्यकीय तपासण्याच्या वेळी अंगाला हात लावित नव्हते. निरक्षर अंत्यजनांच्या अनगड भाषेवरून त्यांचे निदान केले जात असे. माणसे जनावरांच्या पाठीवर थाप थाप टाकीत होती. मांजरांची उष्टावलेले दूध पित होती. पण दलितांना पशुपेक्षा कमी लेखत होती. त्या काळात महाराजांनी त्यांना वकिलीच्या सनदा दिल्या, सामाजिक प्रतिष्ठा मिळून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून परत आले हे वर्तमान महाराजांना कोणीतरी सांगितले. एका दलित विद्वानाच्या भेटीसाठी आतूर झालेला हा राजा पूर्व सूचनेशिवाय परळ भागातील सिमेंटच्या साईत राहणाऱ्या आंबेडकरांच्या दिशेने धावला. बाबासाहेब घाईवरले. छत्रपतींनी आपल्याला कोल्हापूरच्या येण्याचे निमंत्रण दिले. एका दिवसासाठी बाबासाहेब कोल्हापूरला गेले. तेव्हा त्यांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली. चौकात चौकात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या दिव्य दर्शनासाठी हरिजनांची मने मोहरून आली. 1920 मध्ये माणगाव या अस्पृश्य परिषदेत महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांना उद्देशून आपली एक भविष्यवाणी वर्तवली. आंबेडकर आज तुमचे नेते आहेत, उद्या ते भारताचे नेते होणार आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर अनेक वर्षांनी राज्यघटना लिहिली, पण महाराजांनी ते भविष्यवाणी आधीच केली होती. दूरदृष्टीचा नेता उगाच निर्माण होत नाही बाबांना. थोडस चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. समाजातील मंतातला लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, तशी महाराजांना दूरदृष्टी होती. महाराजांचे अनेक मित्र होते, असंख्य भक्त होते, अगणित हितचिंतक होते, पण तेवढेच त्यांचे शत्रूही भरपूर होते. महाराजांना पाण्यात पाहणारे काही कमी नव्हते. पंचगंगेच्या पाणी मात्र त्यांना कधीच उलटले नाही. पॉलिटिकल एजंट कर्नल वुडहाऊस, त्यांचे प्रमुख सहकारी कर्नल रे, राजाराम कॉलेजचे प्राचार्य मेजर कॅन्डी, हे सर्व महाराजांच्या मनातून मत्सर करीत होते. कारण महाराज नामधारी छत्रपती नव्हते, आपले निर्णय जातीने घेत होते, राज्यकारभारात लक्ष घालत होते. त्यामुळे हा जाणता राजा इंग्रज अधिकारी त्यांना आदेशाने वागणार नाही याची त्यांना जाणीव होती. महाराजांनी सत्तासूत्रे हाती घेतली तेव्हा प्रशासन विभागातील 71 अधिकाऱ्यांपैकी 8 जण, नीट लक्षात ठेवा मुद्दा, म्हणून मी आकडेवारी सांगतोय. म्हणजे का, कशासाठी? त्यांनी निर्णय घेतला सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, समाजातील सर्व जातीला घटकाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. आणि मग पुण्याच्या काही पत्रकारांनी महाराजांवर कडाडून टीका केली. लोकमान्यांनी त्यांची बाजू घेतली. छत्रपती एकाकी पडले तरी ते स्वाभिमानाने लढले. सत्य त्यांच्या बाजूने होते, जनता त्यांच्या पाठीशी होती. लोकमान्यांनी महाराज यांच्यात प्रखर मतभेद होते पण मनभेद नव्हते. परस्परांची योग्यता दोघेही ओळखून होते. महाराज एकदा टिळकांच्या भेटीसाठी गायकवाडवाड्यात गेले. उभयताचे दुदंड बोलणे झाले. महाराज परत जावयास निघाले. त्यावेळी संभाषणाच्या ओघात छत्रपतींनी आपला फेटा टेबलावर विसरून पुढे निघाले. एवढ्यात लोकमान्यांनी छत्रपतींचे लक्ष त्याकडे वेधले. महाराज मागे वळले, जवळ आले आणि लोकमान्यांना म्हणाले, बळवंतराव तो फेटा आता तुम्हीच आमच्या मस्तकावर ठेवा. गीता रहस्यकारांनी तो फेटा छत्रपतींच्या मस्तकी ठेवला. एका वेदांती पुरुषाकडून वेदोक्त प्रकरणास पूर्णविराम मिळाला. लोकमान्यांच्या अखेरच्या आजारात त्यांना उपचारासाठी मिरजेस आणावे या हेतूने महाराजांनी आपले थिओसॉफिक मित्र लोकमान्यांकडे पाठवले. त्यांचे मतभेद होते, मनभेद कधीच नव्हते. पा, दोन महान माणसे एकत्र आली ना, त्यांचा संवाद फार फार आणि फार उच्चकोटीचा असतो. फार फार विचाराने ते एकमेकांशी भेटत असतात, जुळत असतात, त्यांचे अन्वय आजही भांडतात, त्यात काही विशेष नाही. परंतु ती दोघं कधीच भांडत नसतात. त्यांची लढाई विचारांशी असते बाबांनो, व्यक्तिशा नसते. जेव्हा जेव्हा एकमेकांना गरज पडते तेव्हा ते भावनिक आधार देत असतात. आणि तसंच झालं. त्यावेळेस
ही गोष्ट मला आवर्जून सांगायची तुम्हाला या ठिकाणी। पहा बर का, लोकमान्य आणि महाराज यांचे विचार वैचारिक मतभेद होते, पण लोकमान्य गेल्याची तार महाराजांना मिळाली। महाराज दुःख अतिरेकाने त्या दिवशी अन्न वर्जे केले नाही। त्यांच्या शिकार खाण्यातील सिंह त्या दिवशी उपाशीच राहिला। एका सिंहासनाचा स्वामी त्या नरकेसरीच्या स्मृतीत अभिवादन करीत होता, त्यांच्या दारी असणारा सिंहही त्या दिवशी खऱ्या अर्थाने उपाशी राहिला। महाराजांचे व्यक्तिमत्व लोकोत्तर होते, ते रसिक होते, कलाप्रेमी होते, कुस्तीगीर होते, शिकारी होते। एक लक्षात घ्या, माधवराव बागलांना चित्रकलेच्या विशेष अध्ययनासाठी त्यांनी शिष्यवृत्ती देऊन मुंबईस पाठवले। प्रबोधनकार ठाकरे यांना लागेल तो ग्रंथ विकत घेऊन द्या अशी कारभाऱ्यांना कायमस्वरूपी सूचना दिली। विमनस्काशा निराधार अवस्थेत शाळा सोडून घरी चाललेला कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांनी वाड्यावर बोलून घेतले आणि सांगितलं, अरे हा मुलगा किती भारदस्त दिसतोय, त्याला घडवा, त्याला वाढवा। अरे 18 पगड जाडीसाठी माझ्या कर्मवीरांनी जी रयत शिक्षण संस्था सुरू केली, त्या संस्थेची मुहूर्तमेढ छत्रपतींच्या विचारातून निर्माण झाली। एक माणूस आयुष्यात जर त्यांनी ठरवलं त्यांनी घडायचंय तर हजारो माणसं घडवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहे। आजही महाराजांना आदर्श मानून कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली आणि त्याचं ब्रीद ठेवलं। अनेक वेळा रयतेच्या संस्थेवर अडचणी आल्या, अण्णांनी एकच सांगितलं, मला छत्रपती शाहूंचा वारसा आहे, त्यांच्या वसतिगृहातला मी विद्यार्थी आहे आणि मी तिथे अनेकांच्या अनेक समस्या जाणलेल्या आहेत। 18 पगड जातीच्या मुलांच्या काय काय अडचणी असतात मी त्यांच्या वसतिगृहात राहून पाहिलेल्या आहेत आणि मी शाहूंचा आशीर्वाद घेतलेला आहे। मला माझी संस्था सर्वांसाठी करायची, कमवा आणि शिकाचा मूलमंत्र देणारा हा महान पुरुष तो सुद्धा शाहू महाराजांच्याच विचाराने वाढलेला आहे, हे मला या ठिकाणी सांगायचंय। कोण कोण घडवलं, किती माणसं घडवली, अरे यादी फार मोठी आहे, पण बोलणं बोटावर मोजणाऱ्या सारखं मला या ठिकाणी बोलताना सांगितलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, विचार केला पाहिजे। कानाने अधू पण रूपाने सुंदर असणाऱ्या राजहंस कुटुंबातील एका मुलाला योग्य तो औषधोपचार करून एका नाटक कंपनीत प्रवेश मिळवून दिला, तो पुढे महाराष्ट्राचा बालगंधर्व झाला। एक बीच झाड होऊ शकतं आणि एकदा का झाड झालं तर त्या झाडातून हजारो बिया तयार होतील आणि मग त्याचे अनेक झाडे तयार होतील आणि त्याचं जंगल तयार होऊ शकतं। आज महाराष्ट्रात असणारे घडलेले अनेक नेते हे ह्या शाहू महाराजांच्या विचारातून घडलेले आहेत, हे मला आवर्जून सांगायचंय। महाराजांच्या उपकारांचे ओझे आनंदाने आणि अभिमानपूर्वक वावरणारे कितीतरी कलायुगी आहेत। बाबूराव पेंडर, आनंदराव पेंटर, आबासाहेब रहमान ही महाराजांच्या कालपलाटावर कोरलेली लेणी आहेत। अल्लादिया खान साहेबांना आणि केशवराव भोसले सांगण्यासारखी अनेक उदाहरणे आहेत। छत्रपतींचे राज्य हा गुणसंपदेचा मळा होता, कला गुणांचे ते माहेर होते। 1922 मध्ये वयाच्या 48 वर्षी अल्पकालीन आजाराने महाराज छत्रपतींचे देहावसन घडले। 50 वर्षी जग छोडणाऱ्या छत्रपतींचे महाराजांनी अनुकरण केले। छत्रपती ही पदवी त्यांनी सार्थ केली। महाराजांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची नोंद केम्ब्रिज विद्यापीठाने घेतली। त्यांना LLD ही सन्मान्य पदवी बहाल केली। ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा बहुमान घडला आणि तो खऱ्या अर्थाने राजेश्री ठरला, खऱ्या अर्थाने राजा ठरला। धन्यवाद।